नमस्कार मैत्रिणींनो, रॉयल शेफ डॉट इन्फो ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी आपल्याला लाल भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजेच परोठे किंवा त्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत हे आपल्याला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. लाल भोपळ्याच्या पुऱ्या किंवा परोठे, त्यासाठी साहित्य असे आहे. मी हे साहित्य अंदाजे घेतलेले आहे, पण मी व्हिडिओमध्ये आपल्याला ते प्रमाणाप्रमाणे दिलेले आहे. प्रथम मी लाल भोपळ्याचा किस करून घेतला, म्हणजे धुऊन, लाल भोपळा धुऊन त्याचं साल काढून तो किसून घेतला व वाफवून घेतला. गूळ, चवीप्रमाणे मीठ आणि गव्हाचे पीठ व एक चमचा बेसन. प्रथम आपल्याला लाल भोपळ्याचा किस वाफवून घ्यायचा आहे. थोडा कोमट असताना त्यामध्ये गूळ मिक्स करून घ्या, गूळ किसून घ्या, थोडेसे मीठ चवीप्रमाणे घालायचे आहे व ते एकत्र करून थोडा वेळ तसेच बाजूला झाकून ठेवायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ व 1 टेबलस्पून बेसन मिक्स करून थोडेसे दूध वापरून घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनटे पीठ, मळलेले पीठ तसेच बाजूला झाकून ठेवा. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या किंवा परोठा लाटून घ्या व नॉनस्टिक तव्यावरती थोडे तेल वापरून पराठे भाजून घ्या. गरम गरम पराठे सर्व्ह करताना वरतून साजूक तूप घालून मग सर्व्ह करा. हा आपला पराठा तयार आहे. त्यावरती साजूक तूप घालून गरम गरम लाल भोपळ्याचा पराठा सर्व्ह करा.